भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल दिल्लीमध्ये झाली. या बैठकीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसंदर्भात चर्चा करण्यात आली. अनेक केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना मैदानात उतरवणार आहे. शेखावत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या विरोधात निवडणूक लढतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मोदी हे चित्तौडगड आणि ग्वाल्हेरमध्ये अनेक योजनांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. या दोन्ही ठिकाणी पंतप्रधान मोदी जवळपास 26,000 कोटींची भेट देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला निघाले. ब्रिटनच्या म्युझियममध्ये असलेली ही वाघनखं मुंबईमध्ये परत आणली जाणार आहे. हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. सरकार 40 दिवसांच्या आत मराठ्यांना आरक्षण देईल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी यवतमाळच्या शेंबाळ पिंपरी इथं व्यक्त केला. सर्व पक्षांनी आरक्षण देण्याचं ठरवलंय, त्यामुळे आरक्षण मिळणारच आहे असंही जरांगे म्हणाले. मराठा आरक्षण जनजागृतीसाठी नांदेडमध्ये आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि जेसीबीनं फुलं उधळून हदगावमध्ये त्यांचं सकल मराठा समाजानं जोरदार स्वागत केलं. नंतर या ठिकाणी जरांगेंची जाहीर सभा झाली. मराठा समाजाला सरसकट 50% ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी गेल्या 8 दिवसांपासून उत्तर सोलापूर तालुक्यातल्या कोंडी गावात साखळी उपोषण सुरू आहे. रविवारी बेमुदत उपोषणस्थळी भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं. आदिवासींच्या आरक्षणात आता धनगरांना आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी समाजानं नाशिक मुंबई महामार्गावर घुटी टोलनाक्यावर रास्ता रोको केला. यावेळी अनेक आदिवासी समाज बांधव रस्त्यावर ठाण मांडून होते आणि त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. विकासाचा ध्यास म्हणजे